5 एप्रिल 2021 कोल्हापूरला झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन आम्ही निर्णय घेतला की महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध तोडून आपण इथून पुढं ज्या काही निवडणुका लढवायच्या त्या स्वतंत्र लढवायच्या. हा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी झालेला आहे. या संदर्भामध्ये या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवारसाहेब त्यांना 9 पानी पत्रही लिहिलेलं होतं आम्ही का आम्ही आघाडी सोडतो या संदर्भामध्ये. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या पत्राची काही दखल घेतली नाही आणि त्यामध्ये उपस्थित केलेले जे मुद्दे होते त्या मुद्द्याचं अजूनही समाधान झालेलं नाही किंवा त्याचा खुलासा झालेला नाही. आणि म्हणून यावेळी आम्ही अशी भूमिका घेतली आहे संघटनेच्या आदेशावरनं की स्वतंत्र निवडणूक लढवायची, आघाडीमधून लढवायची नाही. आता भारतीय जनता पक्षाचा किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा. पाठिंबा घ्यायला मी तयार आहे परंतु आघाडीमध्ये येणार नाही ही माझी भूमिका आहे. एका बाजूला जानकर साहेब पण त्यांच्या भाजपकडे जाऊन मिळालेत शेवटच्या क्षणाला, तशी काही परिस्थिती आहे का कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे? अजिबात संभ्रमावस्था नाही आहे. आणि आम्ही 2015 भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत. या सगळ्यांच्या आधीपासून आम्ही विरोधात आहोत. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. चर्चेतून समजा शरद पवारसाहेबांनी उमेदवार दिला नाही तर बाहेरून पाठिंबा घ्यायला तुम्ही तयार आहात? मात्र त्यांनी उमेदवार उभा नाही केला तर शेवटी वैचारिक भूमिका एकच असल्यामुळं महाविकास आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो मतदान मलाच करेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.